एफटीआयमध्ये सोमवारी रात्री घडलेला प्रकार पूर्वनियोजित होता असा आरोप संचालक प्रशांत पाठराबे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. सोमवारी रात्री 40 ते 50 विद्यार्थी ऑफिसमध्ये घुसले. 6 विद्यार्थी चर्चेसाठी येणार असं ठरलं होतं. त्यांनी आपल्यावरती प्रश्नांचा भडीमार केला, ऑफिसमध्ये तोडफोड केली, आपल्याला मानसिक त्रास दिला, त्यामुळे आपण पोलिसांकडे तक्रार केली असं पाठराबे यांनी म्हटलंय. जबरदस्तीनं डांबून ठेवणे, अनलॉफुल असेंब्ली आणि अपमानास्पद वागणूक, आणि तोडफोड आणि गव्हर्नमेंट सर्वंटला त्याच्या कामात अडथळा आणणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.